नमस्कार मित्रांनो, चला भेटूयात ब्रेक नंतर, 4 महिन्यांच्या विश्रांती नंतर। आज आम्हाला खूप आनंद होत आहे, कारण गोकुळधामच्या दुनियादारीतली सगळी पात्र आणि गोकुळधामची सोसायटी तुम्हाला भेटायला आलेली आहे। अहो, आजपासून तुम्हाला नवीन भाग बघायला मिळणार आहेत। खरं सांगू, आम्हाला सगळं रिकामं वाटत होतं, तुमचं प्रेम मिळत जे नव्हतं, पण तुम्ही सगळ्या लोकांनी कुटुंबासकट ह्या लॉकडाऊन मध्ये इतके महिने आमचे पुनःप्रसारित भाग देखील पाहिले। आमच्या पूर्ण टीमला, गोकुळधामच्या दुनियादारीच्या पात्रांना तुम्ही खूप प्रेम दिलं, आमचं कौतुक केलं। आम्ही सगळे तुमच्या समोर नतमस्तक होऊन आभार मानतो। आम्ही आता परत आलो आहोत तुमचं मनोरंजन करायला। आपण धमाल करू, हास्य विनोदाचे धमाके करू, तुम्हाला रोज भेटू। आणि आमचं वचन आहे, जेवढा आधी तुम्हाला हसवत होतो तसाच आम्ही तुमच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि तुम्हाला रोज हसवू। एक गुपित सांगू का, तुम्हाला हसवण्यात आमचाच फायदा आहे, कारण कोणाला तरी हसवून आनंद मिळत असतो आणि आनंद आम्हाला मिळेल, आणि आनंद वाटल्यानंतर वाढतो। तर तुम्ही पण आनंद वाटा, आम्ही हसवू, तुम्ही हसाल, तुम्ही हसलात तर आम्ही पण हसू, एकत्र मिळून हसू। पण हसण्याचे काही नियम असतात मित्रांनो। हसू प्रवास करत एका चेहऱ्यावरून दुसऱ्या चेहऱ्यावर, जसं आमच्या चेहऱ्यावरून तुमच्या चेहऱ्यावर। पण आम्ही तर हा मास्क घातलेला असेल, मग आमची ही पात्र हा मास्क घालून तुम्हाला कसं काय हसवणार? म्हणून मित्रांनो, आमच्या गोकुळधामच्या दुनियादारीतली सगळी पात्र अभिनय करताना सीन मध्ये मास्क नाही घालणार, बाकी सर्व नियमांचे पालन ते करते। तुम्ही देखील आपल्या सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा। तर चला सुरुवात करूया हास्य विनोदाचा खजिना, गोकुळधामची दुनियादारी। लाइट्स, रोल कॅमेरा, ऍक्शन। ओम मित्राय नमः, भानवे नमः, खगाय नमः, सूर्याय नमः, भूषणे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, मरीचय नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, भास्कराय नमः। आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमोस्तु ते। बबिता जी, नाही त्यांना फोनवर बोलून घेऊ दे, नंतर त्यांना हाक मारतो। गुड मॉर्निंग जेठा भाऊ। गुड मॉर्निंग भाई, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग म्हणण्याच्या नादात बबिताजी आत गेल्या। गुड मॉर्निंग भिडे भाऊ। अरे गुड मॉर्निंग अब्दुल, इकडे इकडे। काय भिडे भाऊ, जरा सुविचार वाच। पुलिस वकील डॉक्टर से जितना दूर रहो उतना अच्छा है। काय विचार है, काय विचार आहे? वाह वाह वाह। गुड मॉर्निंग अब्दुल। गुड मॉर्निंग भिडे मास्टर। गुड मॉर्निंग। मी पण वाचतो ना काय सुविचार लिहिलाय। हो वाचा वाचा। पुलिस वकील डॉक्टर से जितना दूर रहो उतना अच्छा है। कसा वाटला सुविचार हाथी भाऊ? भिडे मास्तर, तुमचा हा सुविचार मला अजिबात नाही आवडला। खरं तर या सुविचारामुळे मी खूप दुखावला गेलोय। दुखावले गेलात? पण का हाथी भाऊ? का काय भिडे मास्तर, तुम्ही तुमच्या सुविचारात लोकांना सांगणार की एका डॉक्टर पासून दूर राहा, तर एक डॉक्टर तर दुखावला जाणारच ना। मी जर लोकांना सांगितलं की आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरी पासून दूर राहा, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही पण दुखावले जाल ना। तुम्ही एका सोसायटीच्या सेक्रेटरी बरोबरच तुम्ही शिक्षक पण आहात,
तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवता तेव्हा तुम्ही काय सांगता? शिकून सवरून डॉक्टर व्हा, वकील व्हा, पोलीस व्हा आणि असे विचार आहेत तुमचे? हादी भाऊ, तुम्ही गैरसमज करून घेताय. भिडे मास्तर, मी तेच समजतोय जे तुमचा सुविचार समजावू पाहतोय. मी खूप दुखावला गेलोय भिडे मास्तर. तुम्हाला माझ्यापासून दूर राहायचंय ना? ठीक आहे, मीच निघून जातो. दूर जातो म्हणजे? म्हणजे मी ही सोसायटी सोडून जातोय. नाही नाही हादी भाऊ. नाही नाही काय, तुम्हा लोकांना तर गर्व असला पाहिजे की तुमच्या सोसायटीमध्ये एक डॉक्टर राहतो जो तुमचा मित्र आहे आणि 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि तुम्ही म्हणताय की डॉक्टरांपासून दूर राहिलं पाहिजे. ठीक, चाललोच मी आता सोसायटी सोडून. काय बोलता तुम्ही? तुम्ही मजा ऐकू. मला काही ऐकायचं नाहीये, आता तर सोसायटी सोडून जावंच लागेल. अरे काय झालं भाऊ, सकाळी सकाळी कोण सोसायटी सोडून जात आहे? हाती भाऊ जात आहेत. डॉक्टर हाती जात नाही अब्दुल, जावं लागतंय मला. अरे असं काय झालं डॉक्टर हाती की तुम्हाला सोसायटी सोडून जावं लागतंय? कोणी भाग पाडलं तुम्हाला सोसायटी सोडून जायला? या भिडे मास्तरांनी. नाही नाही, गैरसमज झालाय त्यांचा मेहता साहेब. गैरसमज? हो, आता दाखवतो. या या मेहता साहेब. अरे काय काय झालंय? काय इथे भिडे मास्तरांनी काय सुविचार लिहिलाय बघा. काय लिहिलंय वाचा. मेहता साहेब, तुम्ही भिडे मास्तरांना ओरडायच्या ऐवजी हसताय. मेहता साहेब, तुम्हाला तर समजलं ना सुविचाराचा अर्थ. आता तुम्ही डॉक्टर हातींना समजाव की असं सोसायटी सोडून जाऊ नका म्हणून. बघा डॉक्टर हाती लिहिलंय, मी पण वाचतोय की भिडेने हेच लिहिलंय की डॉक्टर पोलीस वकील पासून जेवढं लांब राहिल तेवढं चांगलं आहे. पण भिडेने काही वेगळ्या संदर्भात ही गोष्ट लिहिली. हा, कुठल्या संदर्भात? भिडेंचा अर्थ असा आहे डॉक्टर हाती, हे वाक्य लिहिण्या मागचा, की आपल्याला एक असा समाज हवा आहे जो समाज अपराध मुक्त असावा, भयमुक्त असावा, रोग मुक्त असावा. हा, म्हणजे? सांगतो अब्दुल. डॉक्टर हाती, एक छोटीशी गोष्ट सांगा. आपल्याला पोलिसांची गरज कधी पडते? कोणता गुन्हा झाला, अशांती असेल, न्यायव्यवस्थेची गरज तेव्हा पडते जेव्हा काही वादविवाद होतात, भांडणं होतील. आणि चिकित्सकाची गरज केव्हा पडते? जेव्हा कोणता रोग असेल, आजार असेल. आणि जरा मला सांगा, आपल्याला असा समाज चालेल ज्यात अपराध असेल, अव्यवस्था असेल, अशांती असेल, रोग असतील? आपल्याला हेच वाटेल ना की समाजात ह्या समस्या नसाव्यात. आणि जर समस्याच नसतील तर त्या तिघांची गरजच पडणार नाही. भिडेच्या म्हणण्याचा अर्थ हा.